काही नवीन ग्रहयोग पण बरेचसे अनिष्ट जगात जे जे घडतं ते विधी घटनेनुसारच घडतं याची आम्हाला खात्री आहे पाश्चात्यानी आत्ता कुठे चंद्रलोकाची दिशा धरली आहे पूर्वी भारतीयांचं तिथे सर्रास येणं जाणं होतं शिवाय आम्ही चंद्राच्या घरी गेलो काय किंवा आमच्या कुंडलीत त्याला घर करून दिलं काय अर्थ किंवा अनर्थ सारखाच पण ज्योतिषावर विश्वास न ठेवण्याची हल्ली फॅशन आहे आणि इतर सर्व फॅशनींप्रमाणे ही चोरून करण्यात येते आम्हाला त्याची गरजच नाही माझी तर ज्योतिष आणि ज्योतिषी ह्यावर नितांत श्रद्धा आहे एकवेळी मी देवापुढे हात जोडणार नाही पण ज्योतिषाला हात दाखवल्या कधीच राहणार नाही शनी रवी राहू केतू मंगळ वगैरे बलाढ्य ग्रहण जगातल्या महान विभूतींपुढे माझ्याही कुंडलीत घर करून आहेत आणि याचा मला अभिमान वाटतो क्वचित प्रसंगी ते आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात शिरतात म्हणजे स्वतःचं घर दुसऱ्याला अँड लायसन्सवर देतात पुन्हा स्वगृही येतात कधी कधी साहित्यातल्या टीकाकारांप्रमाणे वक्री जातात आपल्याचप्रमाणे त्यांची दशा असते राजकीय पक्षातल्या प्रतिस्पर्धी पुढाऱ्यांप्रमाणे एकमेकांवर बरी वाईट दृष्टी ठेवून ते असतात एकमेकांची तोंडनं पाहणारे शनी आणि गुरु क्वचित प्रसंगी संयुक्त आघाडी उघडतात एखादा लोकप्रिय पुढारी अगदी पाचदा मतांनी पडावा तसे अंशात मार खातात या त्यांच्या लीला पाहण्यात मी अगदी गुंग होऊन जातो वराह मिहिरापासून ते खेतवाडीतल्या ज्योतिर्भूषण विपार्शास्त्री घोट्टागळेपर्यंत साऱ्यांनी या शास्त्राचा सखोल अभ्यास केला कुंडल्या मांडल्या आणि भविष्य वर्तवली पण माझं समाधान एवढ्याने होण्यासारखं नव्हतं पहिल्यापासून माझं कशातही नवीन भर घालण्याकडे एवढा अधिक म्हणजे माझ्या कुंडलीतच तो योग आहे जुन्या काळी नवपंचम योग गुरुपुष्य योग अमृतसिद्धीयोग असे योग असं मी काही नवीन योग शोधून काढले आहेत आता त्या योगांवर ग्रहांची निमणूक करणं हे पुढल्या पिढीचं काम आहे प्रस्तुत लेखात अशाच काही योगांवर प्रकाश टाकला आहे ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा नसलेल्यांनी याकडे पाहूच नाही ज्योतिषाची पूर्वग्रहदूषित लोकांवर सत्ता चालत नाही एखादा शनीचा किंवा मंगळाचा सणसणीत तडाखा मिळाला की लोक बासनातल्या कुंडला शोधायला लागतात पूर्वी राजयोग संतत योग वगैरे असतात नव्या जमान्यात मंत्रियोग संतती नियमन योग झेडपी अध्यक्षयोग मंत्री उपमंत्री योग विश्वविद्यालयीन परीक्षक योग सरकारी बक्षीस योग असे नवनवीन योग आलेले आहेत अष्टग्रहांनी त्यांचाही विचार केलाच आहे नव्या ज्योतिषाला केवळ परदेश गमन योग आहे एवढं सांगून भागणार नाही मंगळाचं भ्रमण पाहून मग तो परदेश म्हणजे रशिया की अमेरिका हे सांगता आलं पाहिजे ज्योतिषाचे दोन प्रकार आहेत एक कुंडल्यांवरून माणसं ओळखतात आणि दुसरे माणसांवरून कुंडली ओळखतात हां आणि आमचा अभ्यास त्यातल्या दुसऱ्या प्रकारचा आहे बायदावे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुलंचे असे अनेक मोजके पण मजेशीर किस्से ऐकायचे असतील तर सबस्क्राईब करा सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन आणि हो हे पुलंचे टी शर्ट्स जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर आदिमानव डॉट कॉमवरून ते तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद